यापूर्वीच बीडमध्ये सभेचं नियोजन केलेलं आम्ही होतं, त्याची तारीख निश्चित व्हायची राहिली होती 27 का 29, 27 का 29 मध्येच या ठिकाणी 17 तारखेला एक बीडला सभा झाली. आता या ठिकाणी माध्यमातूनच चर्चा अशी केली जाते की ती 17 तारखेला उत्तर म्हणून 27 तारखेची सभा आहे. तर 17 तारखेच्या सभेला उत्तर म्हणून सभा नाही, तर ही सभा ज्या सभेला आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय छगन भुजबळ साहेब, आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, आदरणीय बाप आत्राम साहेब, या ठिकाणी संजयजी बनसोडे, अनिल भाईदास पाटील, अदितीताई तटकरे, हे सर्व मंत्री या ठिकाणी या कार्यक्रमाला येणार आहेत. आणि ही सभा 17 तारखेच्या सभेला उत्तर नाही, तर 27 तारखेची सभा ही बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची आणि बीड जिल्ह्याचा दुष्काळ आणि मागासलापणा कायम मिटवण्यासाठीची ती सभा आहे. म्हणून त्या सभेला उत्तर आहे वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला काही अर्थ नाही. सभा ही संध्याकाळी 5 वाजता जिल्हा परिषदेच्या समोरचं जे मल्टीपर्पज ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर होणार आहे. आणि एकूणच आज आपणही पाहिलं असेल की सवंद जिल्ह्यामधून जसा एक संघ हा बीड जिल्हा आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत या ठिकाणी उभा राहिला, तसाच आजच्या या बैठकीमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना पाहिलं असेल की अतिशय अल्पशा काळात निरोप देऊन जर बैठक जेवढी मोठी होत असेल तर सभा किती मोठी होईल याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. ऐतिहासिक सभा होईल आणि त्या सभेमध्ये इतर गोष्टीसोबतही बीड जिल्ह्याच्या विकासाच्या संबंधी येणाऱ्या काळात दादांचा एक दृष्टिकोन, आम्हा सर्वांचं काम आणि बीड जिल्ह्याची एकूण रखडलेली जिल्ह्याची परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी या सर्व मान्यवरांचा भलेही आज दुष्काळाची परिस्थिती आहे शाब्दिक सत्कार सुद्धा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी जर परिस्थिती बदलली तर नक्कीच या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वागत होणार. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.